नमस्कार डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत पूर्वी चाळीसशे ओलांडली की कधीतरी गुडघ्यातनं हलकीशी कळ यायची पन्नासशी ओलांडली की कधीतरी गुडघा कुरकुर करतोय असं वाटायला लागायचं आणि मग आजी आजोबांच्या वयोगटात माणसं जेव्हा जायची त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्यांची गुडघेदुखी सुरू व्हायची तीव्र कळा यायच्या उठताना बसताना त्यांना त्रास व्हायचा किंवा मग चालताना आधारासाठी काठी घ्यायला लागायची पण प्रेक्षक हो गेल्या काही वर्षांमध्ये हे चित्र पूर्णत बदललेलं दिसतं आता गुडघ्याचा आजार किंवा गुडघे गुडघ्यातल्या वेदना सांधेदुखी संधिवात यासारखे जे आजार आहेत ते सर्व वयोगटात आपल्याला बघायला मिळत आहेत त्याची कारणं अनेक असतील पण प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसतं सगळ्या वयोगटांमध्ये हे आजार आपल्याला दिसतात अशा वेळेला आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की नेमके हे आजार कशामुळे बरं होत आहेत याची कारणं काय असतील आणि याच्यावर दीर्घकालीन काही उपाय आपल्याला करता येतील का काही उपचार याच्यावर आहेत का या आपल्या मनातल्या ज्या सगळ्या शंका आहेत त्यांचंच निरसन करण्यासाठी आज आपण आरोग्य संपदा या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी आपण तज्ञ डॉक्टरांना बोलवले आहे डॉक्टर चैतन्य वाक्चौरे नमस्कार डॉक्टर आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत डॉक्टर चैतन्य वागचौरे हे सध्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ऑर्थोपेडिक या डिपार्टमेंटचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत त्याचप्रमाणे पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्सना म्हणजे पदव्युत्तर विद्यार्थ्यांना ते अध्यापनही करतात गेल्या दहा वर्षाचा व्यापक अनुभव त्यांना आहे एक अतिशय कुशल आणि अनुभवी ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून ते प्रसिद्ध आहेत अगदी साध्या प्लॅस्टरपासून ते गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया असतील नी रिप्लेसमेंट असतील संधिवाताचे गुंतागुंतीचे काही केसेस असतील या सगळे ते हाताळत असतात त्यांनी आपली एमबीबीएसची पदवी जी घेतलेली आहे ती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातनं घेतलेली आहे आणि एम एस ऑर्थोपेडिक जे त्यांनी केलेलं आहे ते मुंबईच्या ई एम हॉस्पिटलमध्ये केलेलं आहे याचप्रमाणे स्पोर्ट्स इंजुरीमध्ये सुद्धा त्यांचं विशेष असं योगदान आपल्याला दिसतं म्हणजे क्रीडा दुखापती खेळ खेळताना होणाऱ्या दुखापतींच्या बाबतीत गुडघ्याला खांद्याला होणाऱ्या ज्या दुखापती आहेत त्याबाबत त्यांचं विशेष असं योगदान आहे याचप्रमाणे नॅशनल सर्जिकल कॉन्फरन्स आणि ऑर्थोस्कोपी अकॅडमी ॲन्युअल मीट या ज्या मीट्स असतात यामध्ये ते सातत्याने नियमितपणे आपल्या संशोधनाचे जे पेपर्स आहेत ते वाचत असतात स्वतः त्यांना अनेक क्रीडा प्रकारांमध्ये रस आहे ते राष्ट्रीय असे बॅडमिंटनचे खेळाडूही राहिलेले आहेत असे एक बहुआयामी व्यक्तिमत्व डॉक्टर या विषयाला सुरुवात करतानाच पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की आपण म्हणतो की गुडघा हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा असा सांधा आहे पण या गुडघ्याचं नेमकं का कार्य काय किंवा शरीराच्या दृष्टीने त्याचा नेमका कसा उपयोग होत असतो हे आम्हाला जरा साध्या सोप्या शब्दात सांगाल का अगदी अगदी तर गुडघा आपला शरीरातला सर्वात मोठा सांदा आहे आणि तो आपल्या पायाचा भाग असल्यामुळे तो पूर्ण शरीराचं वजन तर नक्कीच घेतो त्यामुळे त्याचा लोड घेणं किंवा शरीराचं पूर्ण वजन घेणं हे सर्वात महत्वाचं त्याचं कार्य आहे त्याचबरोबर आपल्याला हालचालीत मदत करणे चालणं फिरणं उठणं बसणं या सर्व गोष्टींमध्ये मदत करणं हे गुडघ्यामुळेच शक्य आहे पण त्याशिवाय होऊ शकलं नसतं कधीच त्यामुळे गुडघा हा त्यामुळे खूप सर्वात महत्वाचा आपल्या शरीराला स्टेबिलिटी देणारा चालण्या फिरण्यात हालचालीत मदत करणारा आणि वजन घेणारा शरीराचा असा मोठा महत्वाचा सांधा आहे त्याचे भाग असतात वेगवेगळे तो सर्व सर्व बाकीच्या सांध्यांपेक्षा बराच वेगळा सांदा आहे त्याच्यामध्ये तीन हाडं काम करतात एक तर मांडीचं हाड असतं त्याचा खालचा भाग फिमर जो असतो त्याचा खालचा भाग नडगीच्या हाडाचा वरचा भाग आणि वाटी जी एक तिसरा कॉम्पोनंट आहे तिन्ही मिळून तो गुडघा तयार होतो अख्खा त्यामुळे त्याच्यामध्ये तीन कंपार्टमेंट निर्माण होतात पहिला कंपार्टमेंट आहे नडगीचा आणि मांडीच्या हाडाच्या मधलं जो कंपार्टमेंट आहे वर ते आतल्या बाजूला एक कंपार्टमेंट आहे बाहेरच्या बाजूला एक कंपार्टमेंट आहे आणि वाटीचा आणि मांडीच्या हाडाबरोबर एक कंपार्टमेंट असे तीन कंपार्टमेंट तयार होतात ज्यामुळे पूर्ण हालचाली सुरळीत होतात त्याबरोबर आता कुर्चा जो कार्टिलेज आपण नेहमी म्हणतो की कार्टिलेज लोस। कार्टिलेज लॉस आपण ऐकतो अर्थरायटीस ऐकतो बरेच शब्द ऐकतो त्याच्यामध्ये कार्टिलेज म्हणजे हे कवरिंग असतं जे प्रत्येक हाडाच्या एंडला असतं आणि ते प्रत्येक सांध्यावरती एक दोन ते चार मिलीमीटरचा थर निर्माण करतं आणि ते खूप स्मूथ असतं गुळगुळीत असतं त्यामुळे सर्व जॉईंटच्या मुवमेंट असतात एकदम स्मूथ आणि छान होतात त्यामध्ये काही घर्षण नसतं फ्रिक्शनलेस असतं बरोबर तर ते सगळं कार्टिलेजमुळे शक्य आहे त्याला आपण आर्टिक्युलर कार्टिलेज म्हणतो इंग्लिश मध्ये किंवा आपण त्याला कुर्चा हा मराठीत शब्द आहेच आहे बर। आणि त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट असते ती म्हणजे गादी असते सो आर्टिक्युलर कार्टिलेज एक गोष्ट झाली आणि गादी एक दुसरी गोष्ट ज्या सी शेपचे दोन वेगवेगळे गाद्या असतात आतल्या बाजूला तर त्या दोन्ही गाद्या आपल्याला वजन घेण्यामध्ये मदत करतात शॉक ऑब्झर्वर सारखं काम करतात लोड जो शरीराचा येतो तो व्यवस्थित पूर्ण गुडघ्यामध्ये पसरवतात त्यामुळे त्या गाद्या असणं फार गरजेचं आहे हु, त्या गाद्या नसल्या तर सगळा लोड एका पॉइंटवर जाईल आणि तो गुडघा लवकर खराब होईल हु, तर तो, तो लोड डिस्ट्रीब्युट करणं काम पण गादीचं आहे त्याबरोबर त्याला लिगामेंट्स असतात आतल्या बाजूला बाहेरच्या बाजूला आतून बाहेर मागच्या बाजूनी ज्याच्यामुळे पूर्ण गुडघ्याला एक स्थिरता मिळते स्टेबिलिटी मिळते स्मूथ होते त्यामुळे प्रत्येक आपण किती अवघड कामं असतात तर ते आपण सगळे गुडघ्यामुळे शक्य आहे की जम्पिंग स्पोर्ट्स असेल मे बी तुमचं जिम्नॅस्टिक्स असेल रॉक क्लाइंबिंग असेल एव्हरी एव्हरी पॉसिबल ऍक्शन तुम्ही करता ती सगळी गुडघ्यामुळे शक्य आहे एवढे स्मूथली तुम्ही सगळं करू शकता कारण का तेवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र काम करतात एका मशीन सारखं गुडघे दुखी नेमकी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की कोणत्या वयोगटात सुरू होते आणि असं काही ठरलेलं आहे का आणि ही, ही गुडघेदुखी व्हायची कारण काय असू शकतात गुडघेदुखी किंवा नी पेन हे असं नाही की एका विशिष्ट वया ग्रुप वयातच होईल सगळ्या मध्ये हे होऊ शकतं त्याचे कारण फक्त वेगवेगळे वेग आहेत असं नाही की एखाद्या वयामध्ये आपल्याला होणारच नाही त्रास तर त्याचे कारण मुख्य म्हटलं तर इंजुरी किंवा ट्रॉमा किंवा मार लागणं एखाद्या तर इंजुरीचा खूप इम्पॅक्ट होतो त्याच्यामुळे बऱ्याच वेळा गुडघा दुखू शकतो बर। तर पाय मुरगळणे अचानक गादी फाटणे तुम्ही असं म्हणाला तर ते होणे फाटणे बर। किंवा लिगामेंट्स तुटणे किंवा मुक्का मार लागून फ्रॅक्चर होणे या सर्व गोष्टींमुळे तर गुडघ्याचे खूप कॉमन कारण आहे पण दुसरे म्हणजे एक्झरसाईज कमी पडल्यामुळे मसल्स वीक राहणे त्यामुळे मग वाटीच्या खालचं हे वाटीच्या खालचं जे तिथलं कार्टिलेज किंवा तिथला कुर्च असतो तो सॉफ्ट होतो त्यामुळे पण गुडघे दुखतात म्हणजे खूप वेळ ज्यांचं बसून काम असतं ऑफिस वर त्यांना पण गुडघे दुखायला लागतात जरी तीस असलं वय चाळीस असलं गुडघे छान असतात पण ते गादी मऊ त्याची कार्टिलेज मऊ होऊन ते दुखायला लागतात ते एक असतं नंतर आणि तसंच वय जसं वाढतं त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची झीज होतेच केस पिकतात स्किन रिंकल होते तसंच हाडाची क्वालिटी खराब होते कार्टिलेज हे जे आहे कुरुचा हा खराब व्हायला लागतो तो झिजायला लागतो त्यामुळे पण दुखणं हळूहळू सुरू होत नेमकं काय का आणि संधिवात हा आजार गुडघेदुखीशी संबंधित असतो का संधी म्हणजे खरं सांधा म्हणजे जॉईंट त्यामुळे संधिवात हे एक कॉमन टर्म आहे की ज्याचा अर्थ गुड सांधे दुखणे व हालचालीत त्रास होणे या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे सांधिवात असं म्हणतो आपण एक जनरल टर्म येते की त्याच्यामध्ये संधिवातामध्ये पेशंटचे सांधे दुखायला लागतात आणि ते, ते हालचाली कमी करतात संध। ते सांध मग त्याच्यामध्ये बरेच कारण आहेत अॅक्च्युली शंभर शंभर एक कारण आहेत की त्याच्यामुळे <laughs> संधिवात आपण म्हणतो पण ब्रॉड स्पेक्ट्रम मध्ये आपण त्याला डिवाइड केलं तर एक जिजेमुळे होणारे संधिवात आणि सुजेमुळे होणारे संधिवात असे दोन प्रकारचे आपण संधिवात म्हणू शकतो तर त्यामध्ये झीज होण्यामुळे जे संधिवात आहे ते म्हणजे बेसिकली आपलं कार्टिलेज आहे जे खुर्चा आहे ते हळूहळू झिजतं मग ते कुठल्याही कारणाने झिजू शकतं ते मार लागल्याने झिजू शकतं वयामुळे झिजू शकतं एक्सरसाइज कमी पडल्यामुळे जसं म्हटलं मी वजन जास्त असल्यामुळे झिजू शकतो या सर्व कुठल्याही गोष्टीमुळे ते झिजलं की झिजल्यामुळे तिथली गॅप कमी होते आणि ते तो मधला जो कुशन होतं hmm. ते निघून जातं त्यामुळे मग ते हाडं एकमेकांवर घासा लागतात त्यामुळे ते दुखतं तो एक प्रकार झाला uh. दुसरा प्रकार म्हणजे जो आहे तो म्हणजे सुजेचा प्रकार जो मी म्हटलं तो म्हणजे बेसिकली आपण वर्ड ऐकले असतील की रिमॅटॉलॉ hmm. रिमॅटॉ अर्थरायटिस किंवा अँक्युलोजिन स्पॉन्डिलायटिस असे hmm. इन्फ्लेमेटरी काही कंडिशन्स आहेत ज्याच्यामध्ये स्वतःचं शरीर स्वतःच्या अगेन्स्ट इम्युनिटीच्या अगेन्स्ट इम स्वतःची इम्युनिटी स्वतःबद्दल लढायला लागते स्वतःच्या सांध्यांवरती अटॅक करायला लागते अरे बापरे त्याला आपण म्हणतो रिमॅटॉलॉजी ही जी कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये हे सगळं येतं ते सुजेचे संधिवात म्हणतो त्याच्यामध्ये मल्टिपल जॉईन्ट वेगवेगळे सगळे छोटे मोठे अफेक्ट होतात त्या आतून नष्ट व्हायला लागतात तिथं सुजेमुळे तिथं इन्फ्लमेशनमुळे त्यातून नष्ट होतात आणि ते कायमचे डॅमेज होतात बरं तो एक प्रकार असतो त्यामुळे संधिवात ही खूप ब्रॉड स्पेक्ट्रम आहे पण आपण इन जनरल टर्म्स त्याला म्हणायचं म्हटलं तर ते आर्थरायटिस आणि संधिवात हे सेमच आहे ओके डॉक्टर तुम्ही फार महत्वाची माहिती देत प्रेक्षक प्रेक्षक ही माहिती आपण घेणारच आहोत पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती प्रेक्षक हो आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण चर्चा करतोय डॉक्टर चैतन्य वाकचौरे यांच्याशी संधिवात आणि गुडघेदुखी या संदर्भात डॉक्टर तुम्ही संधिवात म्हणजे नेमकं काय का हे अगदी महत्वपूर्ण माहिती आम्हाला दिलीत पण संधिवाताची नेमकी कोणती लक्षणं आपल्या शरीरामध्ये आपल्याला दिसायला लागतात की ती दिसली की आपल्याला कळलं पाहिजे की आधी संधिवाताची सुरुवात आहे संधिवातामध्ये मुख्यतः पाच कॉम्पोनंट असे आपण म्हणू शकतो की ते पाच गोष्टी कॉमनली दिसतात आपल्याला एक म्हणजे सांधे दुखणे किंवा गुडघा किंवा सांधा दुख दुखून येणं तर तो सांदा दुखायला लागतो दुसरी गोष्ट त्याला सूज येते सूज येते हां तिसरी गोष्ट त्याच्या हालचाली कमी होतात किंवा हालचाली करण्यामध्ये त्रास होतो त्या सांध्याला मुवमेंट्स रेस्ट्रिक्टेड होतात किंवा पेनफुल असतात तर त्यामुळे तो सांध्यांची ऍक्टिव्हिटी कमी होणे किंवा हालचाली कमी होणे हे तिसरं एक त्याचं लक्षण आहे चौथं म्हणजे त्याचं त्या ह्याच्यामुळे कधी कधी आजूबाजूच्या सांध्याच्या आजूबाजूची स्किन असते ती लालसर होऊ शकते hmm. तर तो पण एक इश्यू असतो hmm. तर या सर्व गोष्टी मिळून युज्युअली सांधीवाद सा असं आपण म्हणतो आणि त्याच्यामुळे होणाऱ्या कधी कधी अलाइनमेंट किंवा जॉईंटचे सांधे वाकडे किंवा त्याची त्याची अलाइनमेंट चेंज होऊ शकते बर त्याच्यामुळे डिफॉर्मिटीज तयार होऊ शकतात ते एक संधिवाताचं एक कारण आहे हाताची वगैरे ती त्याच त्याच्यामुळे असतात तर ते मग रिमोटॉलॉजी म्हणजे रिमोटॉथरायटीस किंवा सुजेचा जो संधिवादचा प्रकार आहे तो आहे त्याच्यामध्ये ते होतं मग हळूहळू जसं मी म्हटलं जर का झिजेचा सांधिवात असेल तर त्याच्यामध्ये हळूहळू आपण तुम्ही बघितलं तर गुडगा सर्वात कॉमनली जो जीजेमुळे सांधिवात होतो तर त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच वयस्कर लोकांचे पाया बघितले थोडेसे असे बाक निर्माण व्हावे लागतात बाहेरच्या बाहेरच्या बाजूला गुडगा जातो आणि बाक निर्माण होतो तो एक ते लक्षणच झालं की तुमचा झिजलेला गुडगा ते बघूनच कळत तसंच रिमोटॉलॉजी रिमोटो आर्थरायटिसचे जे पेशंट असतात सुजेचे सांदीवा त्यांच्यामध्ये हाताचे बोट मेनली घट्ट होतात सकाळी उठल्यावर तर सकाळी उठल्या तर हाताचे बोट एकदम घट्ट जाणवतात त्याची मुवमेंट होऊ शकत नाही हळूहळू सैल होतात कधी कधी त्या सूज येते दुखत लाल होतात हळूहळू ते सांधे झिजून झिजून आतून सुजेमुळे ते तिथे डिफॉर्मिटीज तयार होतात म्हणजे रिस्क थोडीशी वाकडी होईल बोट वाकडी बोटेल पायाची बोट वाकडी होतील कधी कधी गुडघ्यांना पण ते अफेक्ट करू शकतात कुब्यांना अफेक्ट करू शकतात आणि त्यामुळे ते त्रास होऊ शकतात तर ते डिफॉर्मिटीज किंवा ते कायम स्वरूपी राहणार जे दिसून येतं लक्षण ते म्हणजे वाकडे होऊन जातात बरोबर डॉक्टर आम्ही ऑस्ट्रिओ ऑर्थायटिस हा एक शब्द ऐकलाय तर हे हा आजार नेमका काय असतो आणि ही या संधिवाताचीच पुढची पायरी आहे का हे एक सांधिवातच आहे प्रकार एक प्रकारचा पण ऑस्ट्रिओर्थरायटीस म्हटलं तर मेनली ते झिजेचा प्रकार आहे झीज होऊन कार्टिलेज नाहीस होऊन आणि तिथली सांध्यातली जागा कमी होऊन जे लक्षण दिसतात ते ऑस्ट्रिअर्थरायटीस आहे ह्याच्यामध्ये मग जेव्हा कुर्चा किंवा आर्टिक्युलर कार्टिलेज हे झिजून जातं त्यानंतर दोन हाडांमध्ये जागा राहत नाही त्यामुळे ते एकमेकांवर जेव्हा तुम्ही वजन द्याल किंवा हालचाली करायला लागाल तेव्हा त्या ते जॉईंट्स दुखायला लागणार कारण फक्त डायरेक्टली हाड दुसऱ्या हाडाशी घासतय आणि दोघंही त्या दोघांमध्ये तेवढं घर्षण चांगलं नाहीये स्मूथ नाहीये फ्रिक्शनलेस नाहीये त्यामुळे ते दुखायला लागतात बरोबर बरो तर हा म्हणजे ह्याला आपण ऑस्ट्रिथरायटीस म्हणतो ते वयाप्रमाणे होऊ शकतं मार लागल्यामुळे होऊ शकतं आधीच्या सर्जरीजमुळे होऊ शकतं जसं मी सांगितले अजून त्याचे कारण म्हणजे महत्वाचे कारण म्हणजे कमी व्यायाम असल्यामुळे मसल्स वीक होतात ते सांध्याला सपोर्ट करत नाहीत त्यामुळे लवकर झीज व्हायला लागते गुडघ्यांची किंवा सांध्याची वजन जास्त असलं तर त्याचा पण परिणाम पडतो वजनाचा आणि ऑस्टर्थीसचा खूपच जवळचा संबंध आहे असं म्हणता येईल म्हणजे तर तो एक प्रॉब्लेम आहे बरोबर म्हणजे प्रेक्षकांनी ही गोष्ट नोंद घेण्यासारखी आहे की ओबेसिटी हा एक संधिवाताकडे नेणारं कारण असू शकतं आपल्याला आणि व्यायामाचा अभाव हे सुद्धा संधिवाताकडे नेणारं एक कारण असू शकतं हे आपल्या हातातल्या आहेत या गोष्टी तर अगदी तर त्या सहज शक्यत आपल्याला टाळणं तर आणखी मग ह्या जो तुम्ही आजार सांगता ऑस्ट्रिओीस तर तो कुठपर्यंत गंभीर होऊ शकतो किंवा त्याची गंभीरता काय असू शकते तुम्ही स्पष्ट करू शकाल का आणि त्याच्यातच एक उपप्रश्न असा की मग त्याचे धोके नेमके पेशंटला काय होऊ शकतात बरोबर आता ऑस्ट्रिओथरायटीस जसं म्हटलं की झीज होऊन सांदा पूर्ण हळूहळू नष्ट व्हायला लागतो त्यातली जागा कमी होते hmm. त्याच्या ते हालचाली तेवढ्या चांगल्या राहत नाही तर सुरुवात जशी होते तर मी सांग मगाशी सांगितल्याप्रमाणे की बसल्यावर खूप वेळ बसल्यावर उठताना गुडघे दुखायला लागतात सुरुवातीला बऱ्याच वेळा ती पहिली झीज जी सुरुवात होते ती वाटीच्या मागे सुरू होते आणि गुडघ्याच्या आतल्या बाजूला सुरु होते त्यामुळे जे मुख्यतः त्यांचं प्रमुख लक्षण जे दिसतं की उठतात जमिनीवरून उठताना खुर्चीतून उठताना पहिले ते गुडघे दुखायला लागतात पायऱ्या उतरत चढताना ते दुखायला लागतात हे सुरुवातीचे प्रॉब्लेम होतात त्यामुळे काय होतं हळूहळू आपलं चालणं फिरणं होतं ते पेनफुल व्हायला लागतं उठणं बसणं असतं ते पेनफुल होतं मेनली मग त्या दुख दुखणं चालू असताना तुमच्या सगळ्या हालचाली काम ते कमी होऊन जातात ते कमी झालं की परत तुम्हाला जे पाहिजे करायचं तेवढं तुम्ही काम करू शकत नाही तेवढं चालणं फिरणं होत नाही त्यामुळे परत प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला लिमिटेशन येतात की तुम्ही जेवढं चालायचं तेवढं चालू शकत नाही जेवढं एक्सरसाइज करायची इच्छा ते करू शकत, शकत नाही तुमचं वजन वाढतं त्यामुळे वजन तसं मी सांगितलं की ऑलरेडी कारणीभूत आहे की आर्थरायटीस ते करतच कारण का वजनाचा जो रिलेशन आहे प्रत्येक एक प्रत्येक एक किलो वजन शरीराचं त्याच्या मागे गुडघ्याला चार किलो झेलावं लागतात किंवा पेलावं लागतात म्हणजे आपलं वजन एक किलो वाढलं की गुडघ्याला ते चार किलो चार किलोचा घ्यावा लागतो त्यामुळे एखादं एखाद्याचं पाच किलो जरी वजन वाढलं तर गुडघ्याला तो वीस किलोचा लोड फक्त उभं असताना किंवा चालताना आहे हाच हेच लोडचं जे कॅल्क्युलेशन आहे ते उठता बसताना किंवा पळताना आठ ते दहा पट होतं म्हणजे ते अजूनच वाढतं जे प्रमाण आहे ते मल्टिप्लिकेशन मध्ये एवढं वाढल्यामुळे तर गुडघ्यावर जो लोड येतो तो प्रचंड असतो त्यामुळे आता ओबेसिटी जर का आपण चालणं फिरणंच कमी झालं तर ऑटोमॅटिकली दुखण्यामुळे चालणं फिरणं कमी होतंय तर ओबेसिटी तर वाढणारच आहे वजन वाढणार आहे वजन वाढलं तर अजून गुडघ्यावर प्रॉब्लेम येणार आहे आणि सर्वात महत्वाचा आणि गंभीर जो जे धोका जो म्हणतो की प्रॉब्लेम जो ऑस्ट्रॉर्थराटीस आहे की आपलं गुडघ्यामुळे आपण हालचाली करतो फिरतो आपले सर्व काम करू शकतो तर ते सगळं कमी होतात हळूहळू आपण डिपेंडंट व्हायला लागतो लोकांवर बरोबर आपले आपले स्वतःचे कामं करता येत नाही जे बेसिक कामं करायची आपली इच्छा आहे ते करू शकत नाही का दुखत आहे मग मी करू शकत नाही त्या गोष्टीमुळे परत मनावर पण परिणाम होतो नैराश्य येतं डिप्रेशन तर तो पण एक प्रॉब्लेम येतो मग ह्या सर्व गोष्टी एकमेकांना संबंधित येतात आणि मग त्यामुळे मग त्या माणसाचं कॉन्फिडन्स कमी होतो तो हे सगळ्या गोष्टी क्वालिटी ऑफ लाईफ जे, जे म्हणतो ते पूर्णपणे खराब होऊन जातं बरोबर आहे म्हणजे स्थूलत्व किंवा वाढलेलं वजन हे या ऑस्ट्रिओीसच कारणही आहे आणि परिणाम असं म्हणायला हरकत नाही त्याचा परिणाम म्हणून आपणच परावलंबी होतो आणि त्यामुळे आपलं मानसिक स्वास्थ्यही धोक्यात येतं बरोबर अगदी खरंय मग आता आमचे प्रेक्षक साहजिकच तुम्हाला विचारतील डॉक्टर की हे सगळं तुम्ही सांगितलं अगदी बरोबर आहे मग हा ऑस्ट्रिओ्रायटिस आम्हाला कसा नियंत्रणात ठेवता येईल का त्याचं नियंत्रण करणं शक्य आहे का नाहीये तात्पुरतं आहे का जास्त वेळ आम्हाला ते नियंत्रणात ठेवता येऊ शकतं वयाप्रमाणे जे झीज होणार आहे शरीराची सांध्याची गुडघ्यांची ती आपण थांबवू तर शकत नाही प्रत्येक जन आपलं वय वाढणार आहे साठी सत्तर ऐंशी पुढे पुढे ती झीज थोडी थोडी होणारच आहे पण त्या झिजेमध्ये पण बऱ्याच वेळा आपण असं नाही की त्याला आपण आपण पण प्रोत्साहन देऊन त्याला अजून पटकन ती झीज अजून वाढण्यामध्ये मदत द्यावी तर त्यासाठी आपण सर्वात महत्वाचं म्हणजे आपली जेव्हा ऍक्टिव्हिटीज वाढतात आपल्या जेव्हा असं असं म्हणतात की तुम्ही आता वय झालंय कमी चाला कमी फिरा कमी करा असं नाहीये तुमचे जेवढे जेवढे सांधे जेवढे चांगले असतील तेवढे तुम्ही चांगले राहाल जेवढे तुम्ही त्याचा वापर कराल तेवढे ते, ते चांगलं राहील आणि mm. त्याचा तुम्ही पुढे जाऊन त्याचेच तुम्हाला फायदे मिळतील असं आहे त्यामुळे शरीराची एक्झरसाइजेस किंवा ऍक्टिव्हिटी हे तर महत्वाचं आहे की ज्याच्यामुळे तुमचे मसल्स चांगले राहतील त्याची ताकद चांगली राहील त्याच्यामुळे तुमच्या जॉईंट्स परत स्टेबिलिटी मिळते त्यामुळे तुमचे सांधे पण चांगले काम करतात तर ते आहे दुसरी गोष्ट वजन व्यवस्थित ठेवणं गरजेचं आता लाईफस्टाईल तुम्ह डिझीज आहे हा ओबेसिटी हा एक आपण एक डिझीज म्हणतो जो लाईफस्टाईलचा आहे स्वतःहून आपण ओढून घेतलेला आहे <laughs> कारण का आपलं खाणं पिण्याला आपल्याला ऑप्शन्स भरपूर आहेत आपले चालणं फिरणं कमी झालं कारण की आपल्याला साधनं आहेत फिरण्यासाठी सगळ्या प्रकारची कमीत कमी चालता सगळ्या गोष्टी होतात बरोबर त्यामुळे ते पण आहे सो प्लस त्याच्याबरोबर बाकीचे खराब हॅबिट्स पण लोकांना लागतात त्यामुळे पण अजून खराब अजून आपण स्मोकिंग म्हणा सिग डायबिटी अल्कोहोल म्हणा व्यसन या सर्व गोष्टींमुळे परत लाईफस्टाईल डिझिजेस म्हटलं तर डायबिटीज झालेला आहे आपल्या ह्याच्यात ब्लड प्रेशर हायपरटेन्शन स्ट्रेसमुळे ऍड झालेला या सर्व गोष्टींचं एकत्रित केलं तर ते परत त्याचा लोड परत सगळा तुमचे सांधे खराब होतात हाडाची क्वालिटी खराब होते विकनेस येतो या सर्व गोष्टी एकत्र प्रॉब्लेम करतात डॉक्टर आपण ही चर्चा पुढे चालू ठेवणारच आहोत प्रेक्षक हो डॉक्टरांनी चालाल तर चालाल असं आपल्याला सांगितलंय आपलं शरीर चालवायचं असेल तर आपले सांधे चालत राहिले पाहिजेत त्यांना हालचाल सतत त्यांची झाली पाहिजे आपण ही माहिती पुढेही घेणार आहोत तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आपण चर्चा करतो डॉक्टर चैतन्य वाकचौरे यांच्याशी गुडघेदुखी म्हणजे काय संधिवात म्हणजे काय आणि त्यावर नेमके कसे उपचार करता येतील या संदर्भात तुम्ही महत्त्वाची माहिती देत होतात ऑस्ट्रोआर्थरायटिसच्या संदर्भात आता मला एक आहे की हा जो आजार आहे त्याच्यावर दीर्घकाळ उपचार करावे लागतात का आणि औषधं घ्यावी लागतात आता ऑस्ट्रिर्थरायटीस मध्ये जो गुडघ्याचा ऑस्ट्रिर्थरायटीस ज्याला आपण म्हणतो किंवा गुडगा झिजणे ह्याला म्हणतो त्याच्यामध्ये आपल्याला आता ट्रीटमेंट ओ... Uh, म्हटलं तर तो जरी अर्ली स्टेज आहे लेट स्टेज आहे त्या चार स्टेजेस असतात वेगवेगळ्या hmm. किती झिजलाय गुडघ्या त्याच्यावर ते असतं पण बऱ्याच वेळा ट्रीटमेंट आपली अशी असते की आपण त्याला व्यवस्थित किती कंट्रोलमध्ये ठेवू शकतो हे आपण आपल्या हातात hmm. आहे आणि आपण शक्य आहे तेवढं करू शकतो औषधं तुम्हाला मदत करतील hmm. सुरुवातीला दुखणं कमी करायला आतली सूज कमी करायला नक्कीच मदत करतील पण त्याबरोबर आपण थोडेसे व्यायाम चालू केले ताकद जर का कमी असेल तर गुडघ्याची ताकद वाढवायला सुरु केली त्याचे मसल आजूबाजूचे स्टेबल केले तर ते पूर्ण गुडघा स्थिर होऊन जाईल त्यामुळे अजून पेनचं प्रमाण कमी होईल तुमच्या हालचाली इम्प्रूव होतील बरोबर वजन जास्त असेल एखाद्याचं जा, तर जसं सांगितलं तसं सा की कि पाच किलो कमी केलं तर वीस किलोचा फरक मिळेल आणि तेवढा बेनिफिट गुडघ्याला मिळेल गुडघा तुमचा खुश राहील नक्कीच तर तेवढे पाच किलो कमी करायला मग प्रयत्न करू शकतो आपण डाएट इम्प्रूव्ह करू शकतो तर या हालचाली चांगल्या ठेवू शकतो बऱ्याच वेळा सांगितलं जातं की तुमचे आता गुडघे थोडेसे खराब झालेत तर तुम्ही आता पळू नका चालू नका हे कमी करा ते कमी करा पण एक्सरसाइजेस किंवा हलकंसं जॉगिंग चालणं फिरणं या एक्सरसाइजेसमुळे गुडघ्यामधले जे इन्फ्लेमेटरी मार्कर्स असतात त्याला आपण म्हणतात की इन्फ्लेमेटरी घटक जे म्हणतात इन्फ्लमेशन इन्फ्लेमेशन होतं आतमध्ये सूज येते डिस्ट्रक्शन होतं ते एक्सरसाइजेस नंतर उलट कमी होतात आणि अँटी इन्फ्लेमेटरी सायटोकाइन्स किंवा अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे जे इन्फ्लेमेशनच्या अगेन्स्ट काम करतात किंवा इन्फ्लेमेशन कमी करणारे गोष्टी असतात तसे घटक असतात ते वाढतात सांध्याचे एक्सरसाइज नंतर त्यामुळे एक्सरसाइ कुठल्याही प्रकारचा ज्याला आपण म्हणतो की लो इम्पॅक्ट कमी इम्पॅक्ट होणारा सांध्यावरती पण एरोबिक थोडासा एक्सरसाइज होईल असं बर। तर तसे एक्सरसाइजेस केले तर नक्कीच ते म्हणजे बायसिकलिंग आहे स्विमिंग आहे बेसिक वॉकिंग माईल्ड जॉगिंग या सर्व गोष्टींनी गुडघ्याला फायदा होतो अर्थरायटीस असताना पण असं नाही की तो म्हणजे तुम्ही तुमच्या एकंदरीत असा हे रोग आहे की औषधं तर आपल्याला मदत करतातच पण सगळ्यात आपलीच आपल्याला मदत आपण करायची ती बरोबर आणि तोही व्यायाम डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्याला जेवढा झेपेल त्यांनी सांगितले आपल्या प्रकृतीनुसार गुडघ्याच्या नुसार, नुसार आपण नक्की करू शकतो तुम्ही मग अशी डायटचा उल्लेख केलात आणि मग आपल्या या सगळ्या आर्थ्रायटिसमध्ये अयोग्य आहार हा कसा प्रभाव टाकतो हे आम्हाला जरा सांगा आणि नेमका कसा आहार आपण घेतला पाहिजे आता आहार म्हटलं तर खूप पर्सनल गोष्ट होते बऱ्याच वेळा पण त्याच्यामध्ये पण आपण किती डायट फॉलो करू शकतो ज्याच्यामध्ये व्यवस्थित एक सिंपल आहार बेसिक आहार जो भारतात मिळतो तो, तो जरी केला साधारणतः तरी ते खूप चांग उपयोगाचा आहे ज्याच्यामध्ये कमी तेलकट तुपकट खाणं हिरव्या हिरव्या भाज्या ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स ते जास्त भाज्यांचं प्रमाण जास्त असणं प्रोटीन्स प्रोटीन्स हे व्हेजिटेरियन सोर्स आहे नॉन व्हेजिटेरियन सोर्स आहेत पण मिल्क प्रोडक्ट्स आहेत खूप छान ते त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात सोयामध्ये असतात कडधान्यांमध्ये असतात सिरियल्स प्राऊट्स ते खाल्लं तर त्याच्यामधून प्रोटीन्स चांगले मिळतात सो प्रोटीन्सचं प्रमाण व्यवस्थित असणं आणि मे बी जे जंक फूड ज्याला आपण म्हणतो जे आपल्याला सगळीकडे मिळतं खायला हुँ। एक्स्ट्रा हुँ। ते कमी केलं त्यांनी फरक पडू शकतो सो एक बॅलन्स डायट आहे जो जो तुमच्या शरीरासाठी गरजेचा आहे तो तेवढा केला तरी ते खूप वजनामध्ये फरक राहू शकतो बरोबर बरोबर म्हणजे बैठी जीवनशैली ही कमीत कमी ठेवली पाहिजे व्यायामही आपण व्यवस्थित केला पाहिजे आणि आपला डाएट म्हणजे आपला आहार हा सुद्धा जास्तीत जास्त जीवनसत्वांनी युक्त असला पाहिजे फार महत्वाचं आहे आता जेव्हा आपण या सगळ्यातनं गुडघ्यांकडे म्हणजे गुडघे प्रत्यारोपणाकडे येतो तेव्हा मला हा प्रश्न नेहमी पडतो की नेमक्या कोणत्या स्टेजला डॉक्टर ठरवतात की आता या रुग्णाचं आपल्याला गुडघ्याचं प्रत्यारोपण करायचं इम्प्लांट दुसरा तिथे गुडघा आपल्याला कृत्रिम गुडघा बसवायचा आहे ही स्टेज नेमकी कुठे येते आणि हा निर्णय कसा घेतात डॉक्टर गुडघा जेव्हा पूर्णपणे झिजतो तेव्हाच आपण गुडघा बदलतो असं असतं खरं तर गुडघा बदलणं हे तेव्हाच असतं की एक एखादी गोष्ट आता पूर्णपणे निकामी झाली आणि आता आपल्याला बाकी काही त्याच्यावर पर्याय नाही आहे पण ते चेंज केलं पाहिजे तेच गुडघा बदलणं म्हणजे आहे त्याच्यामध्ये त्यामुळे सांगितल्याप्रमाणे पहिले बाकीच्या ट्रीटमेंट सगळ्या करणं गरजेचं आहे त्या जर का त्यांनी करून पण तुम्हाला फायदा झाला नसेल औषधं घेतलेत व्यायाम केलाय वजन व्यवस्थित कंट्रोलमध्ये ठेवलंय सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करताय तरी तुम्हाला तेवढं आराम नाहीये तुमचं दुख दुख गुडघुखी तेवढी आहे तुमचे रोजचे कामं जे दैनंदिनचे कामं आहेत ते तुमचे व्यवस्थित होत नाहीत चालणं फिरणं उठणं फिरणं स्वतःचे स्वतःचे जे कामं स्वतःला रोज करावं लागतात ते व्यवस्थित कम्फर्टेबली विदाउट uh, पेन होत नाही किंवा पे दुखण्याचा आभास झाल्याशिवाय कामच होत नाहीये तसं असेल तर मग आपल्याला ती झीज कदाचित खूप जास्त झाली तर आपण ग्रेड थ्री ग्रेड फोर स्टेज असं म्हणतो ज्याच्यामध्ये पूर्ण सांध्याची स्पेस निघून गेलेली असते लोक म्हणतात की डॉक्टर आमच्या आम्हाला सांगितलं की आमचा गॅप वाढला आहे खरं गॅप वाढला नाही तो गॅप कमी झालेला असतो एवढा गॅपच नसतो की तेवढं ते, ते एकमेकांना हडक घासायला लागतात दॅट इज द ऍक्च्युअल स्टेज की आपण जेव्हा जॉईंट रिप्लेसमेंट रेकमेंड करतो आणि हे असं नाही की फक्त एक्सरे बघून बघूनच एक्सरे मध्ये असे पण तुम्हाला बरेच लोक दिसतील की त्यांचे सांधे पूर्ण झिजलेलेत पण ते तेवढे त्यांना त्रास नाही की त्यांच्या ऍक्टिव्हिटीज तेवढ्या चांगल्या आहेत तर फक्त एक्सरे डिटरमाइन नाही करत तर तुमचं पेशंटचं ऍक्च्युअली त्याला किती त्रास होतोय त्याला त्याच्या रोजच्या कामांमध्ये किती अडथळा येतोय त्याच्यावरती आपण ठरवतो की खरंच त्याला सांध्या बदल्याने फरक पडेल सांध्या बदलल्याने की नाही कारण का त्याचं लाईफ इम्प्रूव झालं पाहिजे जे सध्याचं आहे त्याच्यामधून फरक होऊन तो परत नॉर्मल लाईफला आला पाहिजे नक्कीच हीच ऑस्ट्रिओिस्टची सर्वात शेवटची पायरी किंवा नंतरची पायरी म्हणू शकतो का आपण हो अगदी बरोबर शेवटची पायरी असते ज्याच्यामध्ये पूर्णपणे जॉईंट झिजलाय हालचाली कमी झालात दुखणं काय थांबत नाही असहाय्य आहे किती औषधं घेतले व्यायाम केले तरी फरक पडत नाही रोजचे कामच व्यवस्थित करता येत नाही तर नक्कीच मग गुडघा बदलणं ही एक चांगला मार्ग आहे त्यासाठी पर्याय असतो चांगला पर्याय बरोबर आता एक प्रश्न येतो मनात की आपल्या देवानी दिलेला निसर्गाने दिलेला जो गुडघा आहे चांगला सांदा आहे तो आता, आता आपल्याला काढून त्याच्या जागी कृत्रिम बसवायचा आहे बरोबर तर हे नेमकं काय असतं ही प्रक्रिया ही आम्हाला प्रत्यारोपण म्हणजे काय करतात नेमकं का, हे आम्हाला बरोबर तर आता एक मॉडेल्स आहेत माझ्याकडे समोर तर त्याच्यामध्ये हे जो बेसिक सांदा आहे हा नॉर्मल सांदा असतो त्याच्यामध्ये असं छान कार्टिलेज आहे व्हाईट कलरचं तुम्हाला दिसतंय स्मूथ आहे हो, हो, एकदम तर ते कार्टिलेज नॉर्मली असतं आणि त्यामुळे हालचाली हो, एकदम स्मूथ होतात आता झीज होणे म्हणजे काय हळूहळू जेव्हा झीज होते त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर ह्याच्यामध्ये हळूहळू ते लाल लाल जे तयार झाले ते निघून गेले कार्टिलेज निघून जायला लागले आणि तिथे तिथे तिथला आतला हाडाचा भाग दिसायला लागला त्यामुळे तो आता घर्षण आणि तो घर्षणासाठी तो स्मूद नाही राहिला तो खूप चांगलं खूप जास्त घर्षण करणार आहे तसंच पूर्ण झीज झालेला सांदा बघितलात तर त्याच्यामध्ये पूर्णतः तो झिजून जातो ते कार्टिलेज निघून जातं गाद्या पण फाटायला लागतात त्यामुळे हे हाड डायरेक्टली आपल्या लडकीच्या हाडाशी संपर्क घासलं जातं त्या मुवमेंट तेवढा स्मूथ राहत नाहीत तर प्रत्येक जी मुवमेंट त्याला आपण मेकॅनिकल पेन म्हणतो प्रत्येक मुवमेंट जी होते ती पेनफुल असणार आहे कारण का ते घर्षण आपण थांबवू शकत नाही काय केल्या त्यामुळे दुखणं कायम मग तेव्हा आपण जॉईंट रिप्लेस करायचा विचार करतो तेव्हा आपण हे सगळे खराब झालेले जे सर्फेसेस आहेत ते काढून टाकतो आपण ते काढून टाकतो म्हणजे आपण ते हा जॉइंटचं मॉडेल आहे हे रिप्लेस करताना आपण बघितलं तर त्याच्यामध्ये हे असं करतो आपण पूर्ण जो खराब झालेला सर्फेस आहे तो पूर्ण काढून टाकतो बर तो काढून टाकल्यानंतर म्हणजे या मध्ये जो खराब झालेला होता बरोबर आहे पूर्ण आता आपण काढून टाकतो पुढे पूर्णपणे काढून टाकला येतो वरचा खालचा पार्ट तो, खाल पार। तो काढून टाकल्यानंतर आपण त्याला नवीन मेटलचा मेटलचा भाग एक वरती बसवतो खालती एक मेटलचा भाग बसवतो मध्ये गादी म्हणून हे प्लास्टिक असतं ओके okay. so सो असं ह्या प्रकारे हा नवीन सांधा तयार होतो ज्याच्यामध्ये परत तो स्मूद आहे नवीन mm. आहे तो पेन करणार नाही mm. तो जॉईंट स्पेस तुमची मेंटेन करतो आणि mm -hmm. तुमच्या गुडघ्याला स्टेबिलिटी देतो त्यामुळे mm. जॉईंट रिप्लेसमेंट बेसिकली असं म्हणा म्हणायचं तर पेनलेस मोबाईल आणि स्टेबल असा आपल्याला सांधा मिळतो wow, जो wow. पेनलेस पण आहे स्टेबल पण आहे तुमची सर्व काम स्थिर का राहतो वेदना न देणारा आणि तुमच्या सर्व हालचाली परत तुम्ही करू शकता असा तो सांदा मिळतो आपल्याला त्या प्रकारे तो, तो जॉईंट पूर्णपणे रिप्लेस होतो तो पने तो। वा, वा, वा। आणि तो पूर्णपणे नॉर्मल पेन फ्री राहतो मानवी बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा किती सुंदर मिलाफ आपल्याला या रिप्लेसमेंट मध्ये बघायला मिळतोय तुम्ही फार सुंदर सांगितलं त्या मॉडेलच्या आधारे आणि आम्हालाही ते बघितल्यामुळे लक्षात आलं की नेमकं काय का आपण रिप्लेस करतो पण आता एक प्रश्न येतो की कोणत्या वयामध्येही केली जाते का असं काही आहे की ठराविक वयानंतरच ती जास्त केली तर फायदा आहे किंवा त्याच्यानंतर ती करूच नाही म्हणजे अतिवृद्ध जर व्यक्ती असेल तर त्या बाबतीत कसं असतं हे बरोबर आता जसं तुम्ही मगाशी पण म्हटलात की नैसर्गिक नॉर्मल नॅचरल सांधा आणि आर्टिफिशियल सांधा याच्यात फरक काय आहे तर तो फरक नक्कीच आहे खूप फरक आहे आता आर्टिफिशियल सांधा असल्यामुळे त्याला पण एक लाईफ आहे त्याचं बरोबर आहे त्याचं लाईफ तसंही एक विशिष्ट असल्यामुळे आपण त्याला तरुणांमध्ये युजली करत नाही आपण प्रेफरन्स देतो की वय जास्त असेल साठी नंतर आपण प्रेफरन्स देतो जेव्हा तो काम करेल व्यवस्थित त्यांचे दुखणं पण कमी करेल त्यांच्या अॅक्टिव्हिटीजची डिमांड तेवढी नाही आहे बेसिक चालणं फिरणं उठणं बसणं स्वतःचे काम व्यवस्थित करणं हे त्यांचे डिमांड्स आहेत हे ते व्यवस्थित पूर्ण करू शकतं तेव्हा त्यामुळे ते आपण त्यांना देतो आणि काही तरुण लोकांमध्ये ज्यांच्यामध्ये सूज येणाऱ्या सांधी वातामुळे जसं रिमोटीसोजन स्पॉन्डिलाय अशा गोष्टींमुळे जे जी सांधे झिजतात लवकर आणि ते काहीच काम करू शकत नाही त्यांच्यामध्ये पण आपण त्यांना प्रेफरन्स देतो जरी त्यांचं वय वी वीस असेल तीस असेल चाळीस असेल पण त्यांचं ऍटलिस्ट जे यंग लाईफ प्रोडक्टिव्ह लाईफ आहे ते पेन फ्री तरी राहील ते काम तर करू शकतो बसून राहण्यापेक्षा ते बाकीचे कामं करतील उठून स्वतःचे इंडिपेंडेंटली कामं करतील तर त्यामुळे आपण त्यांच्यामध्ये पन... बरोबर पण डॉक्टर तुम्ही तरुणांच्या बद्दल हे सांगितलं की तरुणांमध्ये कधी हे करायला लागतं आता पुढच्या आपण बोलणारच आहोत पण प्रेक्षक हो तत्पूर्वी mm -hmm. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आपण चर्चा करतोय संधिवाद गुडघेदुखी दुखी आणि गुडघे प्रत्यारोपण याच्या संदर्भात डॉक्टर चैतन्य वागचौरे यांच्याशी डॉक्टर तुम्ही महत्वाची माहिती सांगितली की तरुण वयात जर ही रिप्लेसमेंट करायला लागली गुडघ्यांची तर ती कोणत्या कारणाने करायला लागते आणि बहुतांश वेळा तरुणांमध्ये ती केली, केली जात, जात नाही आता नेमकं कोणत्या वयोगटात करायला डॉक्टर सांगतात हा एक प्रश्न आणि दुसरा प्रश्न की कोणत्या वयोगटात केली तर त्याला काहीच उपयोग नसतो असंही काही असतं का बरोबर तर साधारणतः आपण म्हणतो की हे वृद्धांमध्येच सर्जरी ही प्रेफर केली जाते म्हणजे वृद्ध म्हणजे सिक्स्टी प्लस ऍक्च्युली सिक्स्टीला पण मी आता वृद्ध म्हणणार नाही कारण <laughs> का सिक्स्टी हे खूप ऍक्टिव्ह लाईफस्टाईल जगणारे लोक असतात जरी ते रिटायर्ड असले तरी त्यांना खूप एक्सपेक्टेशन असतात बड़। पण सिक्स्टीच्या पुढे युजली आपण जर का सांधा पूर्णपणे झिजला असेल आणि तेवढा त्रास देत असेल तर आपण त्यांना रेकमेंड करतो त्याचं कारण मुख्य कारण की तो लाईफ पूर्ण टिकला पाहिजे आर्टिफिशियल सांधा आहे तो पूर्ण लाईफ टिकला पाहिजे त्यामुळे आपण त्याला साठी नंतर शक्यतो आपण त्यांना रेकमेंड करतो ज्याने की त्यांचा सांधा फ्री राहील पूर्ण सगळ्या ऍक्टिव्हिटीज ते करू शकतील आणि परत सांदा बदलायची गरज पडत नाही सो so, त्यांचं लाईफ पुरेल असं आपण तर तो एक एज ग्रुप बेस्ट आहे फिफ्टी टू सिक्स्टी इज द बेस्ट एज ग्रुप जेव्हा आपण तो त्यांना सांधा करतो पण मग अतिवृद्ध लोकांमध्ये म्हणजे आता ऐंशीच्या पुढे आहेत पंच्याहत्तरीच्या पुढे आहेत तर तिथे गुडघे प्रत्यारोपणाचा होतो का फायदा नक्की होतो नक्की होतो पण आता या गोष्टींमध्ये आपण बऱ्याच गोष्टी बघतो जेव्हा पंच्याहत्तर ऐंशी हे वय असेल तेव्हा त्या व्यक्तीची गरज किती आहे हे सर्वात महत्वाचं आहे दुसरी गोष्ट त्यांची विल पॉवर तेवढी चांगली आहे का व्यायाम करून कारण का व्यायाम त्यांच्यात फायदा होतो म्हणजे ऐंशीचे पण बरेच पेशंट असतात आमचे की जे जॉइंट रिप्लेस करतात आणि ते खूप छान फिरतात चालतात फिरतात तर पंचाहत्तर शहात्तर असे काही पेशंट असतात की ते येतात म्हणतात डॉक्टर आम्हाला चालायचं आहे मी दोन तीनच मी एवढं एवढं चालू शकतो पण मला एवढं रोजचं एक पाच किलोमीटर चालायची सवय आणि मला ते आहे आणि ते करतात असे पण पेशंट आहेत की तेवढे पंच्याहत्तर असून पण ते सांता बदलून ते रोजचे एक तास चालून फिरून येतात कारण त्यांना ती करायची पण ती इच्छा विल पॉवर फार महत्वाची आहे महत्वा बाकीचे आजार तेवढे जास्त त्रासदायक नाही आहेत सर्जरीसाठी धोका नाहीये सगळ्या गोष्टी बघून आपण निर्णय घेतो पण एज हे लिमिट नाहीये सांगा तुम्ही कुठल्याही वयात करू शकता वय जास्त असलं तरी करू शकता आणि त्याचा फायदा होत असेल तर नक्कीच केलेला बरोबर मगाशी एक प्रश्न मला असा विचारायचा होता की गुडघे दुखी याचं प्रमाण स्त्री पुरुषांमध्ये काही वेगळं आहे का आणि हे प्रत्यारोपणातलं प्रत्यारोपणातलंही प्रमाण स्त्री पुरुषांमध्ये काय आहे बरोबर त्याच्यामध्ये जर का एव्हिडन्स बघितला स्टॅटिस्टिक्स बघितलं तर नक्कीच थोडस प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त दिसतं गुडगे दुखीचं म्हणा किंवा आता प्रत्यारोपणचं पण म्हणा मे बी मेन दुख्य मुख्य कारण असे आहेत दोन की त्याच्यामध्ये पहिली गोष्ट स्त्रियांमध्ये मेनोपॉजमुळे लवकर मॉस्टेपोरासिस होतं किंवा झीज लवकर होते हाडांची ठिसूळता लवकर होते ते ठिसूळतेमुळे पण त्यांचं क्वालिटी ऑफ हाड तेवढं चांगला नसल्यामुळे विकनेस लवकर येतो वापर तेवढा जास्त झालेला असतो त्यामुळे त्यांच्यामध्ये लवकर ती झीज दिसून येते बऱ्याच वेळा हे एक पहिलं कारण झालं दुसरं काम कदाचित स्त्रिया जास्त जमिनीवर बसायचं भारतामध्ये बघितलं तर उठणं बसणं जास्त खूप जास्त केलं जातं आता जसं कमी व्यायामामुळे पण गुडका खराब होतो तसं खूप जास्त अति वापर जरी झाला तसं खूप जास्त ख जमिनीवर उठणं बसणं असेल शेतकरी वर्ग आहेत ते खूप जास्त हेवी काम करतात स्पोर्ट्समन आहेत त्यांना पण खेळावं लागतं पण त्यांना इंजुरी होतात आणि त्यांना पण मग असे जे अति वापर झाल्यामुळे पण झीज लवकर जास्त त्यामुळे स्त्रियांमध्ये थोडंसं प्रमाण जास्त आहे नक्कीच लवकर दिसून येतं कदाचित दुखणं पण आणि ते लवकर सर्जरीसाठी पण लवकर येतात आणि काही वेळेला त्यांना आवश्यक ती जीवनसत्व ही स्वतःहून घेण्याकडे त्यांचा कल नसतो किंवा स्वतःचं दुखणं अंगावर काढण्याचा एक त्यांची प्रवृत्ती असते याही मुळे कदाचित या, या शस्त्रक्रियेकडे त्यांना वळण होत होत असेल बरोबर आता आम्हाला सांगा डॉक्टर की याचे फायदे हे रुग्णाला नेमके कसे जाणवतात आणि त्याच्या जीवनामध्ये याचा सकारात्मक बदल नेमका कसा दिसून येतो बरोबर त्याचा आता मेन म्हणजे पेन आपलं ज्याचं दुखणं गुडघे दुखी ह्यासाठी आपण ती शस्त्रक्रिया सांगतोय hmm. तर त्या शस्त्रक्रियेमुळे तर दुखणं तर कायमचं जातच hmm. शंभर टक्के ते दुखणं राहत नाही wow. त्यामुळे प्रत्येक हालचाल जी पेशंट करणार आहे ती प्लास्टिक आणि मेटलमध्ये होतीये <laughs> त्यामुळे तिथं दुखणं हे प्रमाण राहत नाही आणि तुमची हालचाल पण सुरळीत होते आणि व्यवस्थित होते तुम्ही सगळे कामं व्यवस्थित करू शकता सगळे परत पायामध्ये जो बाक असेल तिरका असेल वाकडा झाला असेल थोडस डिफॉर्मिटीज तयार होतात पायामध्ये त्या सर्व आपण सरळ करू शकतो सांदा रिप्लेस केल्यामुळे हो। त्यामुळे पाय पायाचे पाया अलाइनमेंट सरळ होते व्यवस्थित परत चालणं फिरणं वाढत ह्या सर्व गोष्टी होतात शारीरिक हालचाली व्यवस्थित आणि वेदना न होणं हे केवढा मोठा रिलीफ आहे बरोबर बरोबर त्यामुळे आता एक्सरसाइज करू लागतो चालू फिरू शकतो तो व्यक्ती त्यामुळे त्याचं परत वजन व्यवस्थित तो आणू शकतो त्याचे त्याचा ह्याचा सर्व गोष्टींचा इम्पॅक्ट की तो स्वतः इंडिपेंडेंटली करतोय डिपेंडंट राहत नाहीये कोणावर त्याला आधाराची गरज राहत नाहीये त्यामुळे तो त्याची मानसिकता पण इम्प्रूव्ह होते जी नैराश्य किंवा डिप्रेशन <laughs> आहे ते राहत नाही मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह होते त्याचा खूप <laughs> पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो सगळ्या गोष्टींवरती त्यामुळे त्यांचं जे स्वतःचं क्वालिटी ऑफ लाईफ आहे रोज आहे ते खूप इम्प्रूव होऊन जात फार महत्वाचं आहे की रुग्णाचं शारीरिक स्वास्थ्य सुधारत ही एक गोष्ट तर आहेच पण त्याचं मानसिक स्वास्थ्य सुधारत या गुडघ्याच्या प्रत्यारोपणामुळे हा फार महत्त्वाचा संदेश डॉक्टर प्रेक्षक आहो आपण या विषयीची चर्चा आणि आपल्या शंकांचं समाधान करून घेणारच आहोत तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आपण चर्चा करतोय डॉक्टर चैतन्य वागचौरे यांच्याशी गुडघा प्रत्यारोपण म्हणजे नेमकं काय आणि त्याचे काय फायदे रुग्णाला होतात तुम्ही महत्वाची माहिती दिलीत की गुडघा जेव्हा आपण बदलतो कृत्रिम गुडघा जेव्हा लावतो त्यावेळेला त्याचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे दोन्ही सुधारत असतं आता सर्वसामान्यांच्या मनामध्ये अनेक गैरसमज असतात अनेक शंका असतात त्यातल्यापैकी काही अशा असतात की एकदा आपण गुडघा बदलला की मग आपल्याला कधीच मांडी घालून खालती जमिनीवर बसता येणार नाही ही एक पहिली शंका असते दुसरी एक शंका असते की आता कायम वेस्टर्न टॉयलेटचाच वापर करावा लागेल तर ह्या दोन गोष्टी नेहमी बोलल्या जातात ऐकल्या जातात त्याबद्दल डॉक्टर म्हणून तुम्ही काय सांगाल जे हे या स्टेजला पोहोचतात गुडघा चेंज करण्याच्या किंवा रिप्लेसमेंटच्या स्टेजला पोहोचणारे ज्यांचं सांधिवाद झालेला असतो तेवढा अर्थराटीच असतं ते लोक ऑलरेडी जमिनीवर बसून काम करू शकत नाहीत खरं बघितलं तर त्यामुळे त्यांचं ऑल ते त्यांनी ते, ते जमिनीवर बसायचं बंद केलेलं असतं ते खुर्चीवरच बसतात कारण त्यांना तेवढा त्रास ऑलरेडी होत असतो एवढा त्रास असताना ते आपल्याकडे येतात आणि त्यांना सांगतो की आम्हाला सर्जरी करून नीट करा आता सांधा आपण जो नवीन बदलतोय तो एकदम तरुण सांधा आहे यंग आहे तो ट्वेंटी इयर्सच्या व्यक्ती इतका तरुण आहे पण तो सांधा कृत्रिम आहे तो आपल्याला टिकवायचा पण आहे एका प्रकारे <laughs> त्याच्यावरचा जो लोड असतो जमिनीवर बसण्याच्या ऍक्टिव्हिटीने खूप जास्त येतो मी तुम्हाला मगाशी सांगितलं असं <laughs> सा, आठ ते दहा पट शरीराचं वजन जमिनीवर बसताना गुडघ्यावर घ्यावं <laughs> लागतं <गयावालाकता। laughs> जे नॉर्मली फक्त पटच घ्यावं लागतं उभं राहताना मग <laughs> <laughs> ते दुप्पट वजन जे गुडघ्यावर पडणार आहे ते तेवढं आपल्या दृष्टीने एवढं चांगलं नाहीये बरोबर त्यामुळे जेव्हा तुमची कामं ऑलरेडी जमिनीवर बसायची बंदच झाली आहेत साठी नंतर तर त्यामुळे आपण ते रेकमेंड करतो की बसू नका गुडघात एवढा वागतो की तुम्ही मांडी घालू शकाल नक्कीच वागतो त्यामुळे आम्ही पेशंटला सांगतो की तुम्हाला बसायचंय ना तुम्ही बेडवर बसा चेअरवर बसा सोफ्यावर बसा मांडी घालून बसा काही हरकत नाही पण जमिनीवर अवॉइड करा कारण आपल्याला गुडघात एवढा टिकवायचा आहे तो चांगला राहायला पाहिजे पूर्ण आयुष्यभर आणि त्यात परत त्रास नाही झाला पाहिजे बरोबर म्हणजे तुम्ही मांडी घालू शकता फक्त ती जमिनीवर घालून उठणं बसणं करू नका सोफ्यावर किंवा गादीवर घालून मांडी घालून बसव बरोबर आपण वेस्टर्न टॉयलेटच रेकमेंड करतो तेवढी तो एक थोडीशी लाईफमध्ये थोडासा चेंज त्यांना करावा लागतो जर का त्यांनी सांधा चेंज केला नाही तरी ती त्यांना लाईफस्टाईल ऍडजस्टमेंट करावाच लागणार आहे कारण का तेवढा सांधा दुखणार आहे विदाउट रिप्लेसमेंट पण की ते इंडियन टॉयलेट किंवा जमिनीवरचे काम करू शकणार नाही म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराचं ऐका असं आपल्याला गुडघ्याचं ऐका हेच आपल्याला सांगायचं आता मला एक सांगा डॉक्टर की आता आपण गुडघा बदललाय आणि तुम्ही म्हटलात की वीस वर्षाच्या तरुणासारखा असतो पण तो कृत्रिम गुडघा बरोबर तर अशा या कृत्रिम गुडघ्याचं किती आयुष्य सरासरी असतं की इतके वर्ष तो टिकू शकतो म्हणजे त्या तुम्ही अर्थात या रुग्णाला बसवताना हे सांगतच असाल आता लॉंग टर्म रिझल्ट असं आपण म्हणतो आपण प्रत्येक गोष्टीचा रिसर्च करतो की ही गोष्ट किती चालेल किती टिकली आहे आपण सगळ्या त्याचं रिपोर्ट कलेक्ट करतो आणि ते आपण त्या त्या सर्व प्रूफ्सवरती आपण काम करतो युजली तर गुडघ्याचं बघितलं तर तसं साधारणतः असं म्हटलं म्हटलं तरी चालेल की इन टर्म्स ऑफ स्टॅटिस्टिक्स नाईंटी फोर पर्सेंट पेशंट वीस वर्षापर्यंत त्यांचा गुडघा चांगला राहतो म्हणजे ही भरपूर चांगली गोष्ट आहे की वीस वर्ष जर का टिकत असेल पैकी चौऱ्याण्णव लोकांचा गुडघा चांगला टिकू नये आणि चांगला पुढे पण चालेल तो पण तिथपर्यंत नक्कीच चालतो ही एक चांगली गोष्ट आहे तर त्यामुळे तसं त्याचं आयुष्य भरपूर आहे आणि तेच मी म्हटल्याप्रमाणे की ते आयुष्यभर पूर्ण टिकलं पाहिजे आणि टिकत एवढी चांगली त्याची लाईफ आहे ते तेवढ्या चांगल्या क्वालिटीचा असतो तेवढ्या चांगल्या स्टँडर्ड्सनी आणि तेवढ्या ते तेवढ्या ते रिसर्चनी तो बनवलेले सांधे ते असतात त्यामुळे त्याचं नक्कीच लाईफ आयुष्य चांगलं आहे वीस वर्ष म्हणजे पुष्कळच आयुष्य आहे त्या बदललेल्या गुडघ्याचं आता एक व्यावहारिक प्रश्न आहे तो डॉक्टर प्रॅक्टिकल बरोबर की हे सगळं चाललंय बरोबर आहे की आता झाली आहे गुडघा बदलायचा आहे काही वेळेला एकाच बदलतात काही दोन्ही गुडघ्यांच्या वाट्या बदलल्या जातात अशा वेळेला हा जो खर्च आहे सर्जरीचा शस्त्रक्रियेचा तर तो काही वेळेला सर्वसामान्यांच्या परवडण्याच्या पलीकडे असतो असं म्हटलं जातं जेव्हा ज्या वेळेला आपण प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये हे सगळं करतो तर ह्या खर्चाबद्दल आम्हाला नेमकं सांगू शकाल का आणि तो आवाक्यामध्ये असू शकतो का किंवा आणण्यासाठी आपण काय करू शकतो जो सांधा असतो हा एका विशिष्ट टेक्नॉलॉजीने व्यवस्थित बनवलेला तेवढ्या रिसर्चनी तो तेवढा टिकला पाहिजे जसं मी सांगितलं त्याचं चा आयुष्य चांगलं राहायला पाहिजे असं नाही आहे की ती एक रॉड आहे किंवा प्लेट आहे फ्रॅक्चर जुळलं त्याचं काम झालं चार महिन्यात तसं चा नाही आहे त्याचं काम आयुष्यभर आहे त्यामुळे त्याची जी क्वालिटी आहे तेवढी चांगली आहे आणि तो खूप महाग होता आधी गेल्या एक पाच वर्षात कॅपिंगमुळे आपल्याकडे आता एक साधारणतः त्याची प्राइस निम्मी झाली आहे सांध्याचीच म्हटलं तर त्यामुळे तो तसाही बघितलं बाकी तर बाकीच्या सगळ्या हाडांच्या शस्त्रक्रिया इतकीच त्याची कॉस्ट आहे असं बघितलं तरी चालेल प्रायव्हेटमध्ये गव्हर्नमेंटमध्ये बघितलं तर आपलं जसं ससून रुग्णालय रुग्णालय आहे बी जे मेडिकल कॉलेज तिथे योजनेमार्फत आपल्या आपल्या इथे ही सर्जरी फ्री होते त्यामुळे आपल्याला तीच सांधे मिळतात तीच सर्जरी होते पण व्यवस्थित गरिबांचे व्यवस्थित सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित असतील hmm. कोणाला परवडत नसेल तर hmm. ती शस्त्रक्रिया तिथं पूर्णपणे फ्री होते आणि hmm. तेवढाच सगळं सगळं काही सेम होतं आणि ती फ्री आहे wow. त्यामुळे मला वाटत नाही की पैसा हा अभाव आहे But... हेल्थसाठी कदाचित ती चांगली असेल चा असे तर ती गोष्ट करण्यात काही हरकत नाही बरोबर बरोबर म्हणजे नक्की आपण शासकीय रुग्णालयांचा आधार घ्यायला पाहिजे अशा वेळेला बरोबर आहे की तिथे या सुविधा जर म्हणजे दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी जर निशुल्क असेल उपलब्ध तर त्यांना तर काहीच हरकत नाही आणि बाकीच्याही लोकांसाठी कमी दरामध्ये बरोबर हा विचार आपण प्रेक्षकांनी जरूर करायला पाहिजे की शासकीय वैद्यकीय जी काही रुग्णालयं आहेत त्याचा आपण जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतो नक्कीच Uh, मी मगाशी म्हटलं तसं ही गुडघे प्रत्यारोपण मला मानवी बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान आधुनिक तंत्रज्ञानाचा एक सुंदर संगम वाटतो तर आता तर या सगळ्यामध्ये रोबोटिक्स सर्जरी हाई एक एनारा हुँ। हुँ। हा एक नव्याने येणारा प्रवाह आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा तर ह्याचा नेमका कसा फायदा असतो किंवा रोबोटिक्स सर्जरी म्हणजे नेमकी काय असते कशी केली जाते सांदा बदलणं किंवा गुडघा बदलणं ह्याच्यामध्येच बेसिकली आपण बऱ्याच गोष्टी येतात त्या म्हणजे अलाइनमेंट किती चांगली आहे तो सांदा किती व्यवस्थित पोझिशनमध्ये बसवलाय आपण पाय किती व्यवस्थित सरळ झाला त्याची हालचाल किती छान आहे गॅप किती व्यवस्थित मेंटेन आहे या सर्व गोष्टी आपण युजली मॅन्युअली बघतो किंवा काही इन्स्ट्रुमेंट असतात त्याच्याद्वारे बघतो ही म्हणजे नेहमीची किंवा कॉन कन्व्हेन्शनल नी रिप्लेसमेंट असं त्याला आपण म्हणतो त्याचबरोबर ही थोडीशी अजून परफेक्ट करू शकतो आपण किंवा अॅक्युरेसी त्याची वाढवू शकतो ना? तर त्यासाठी आपण हे रोबोटिक जी असिस्टेड सर्जरी आहे ती आपण डेव्हलप केली आहे त्याच्यामध्ये आपण कम्प्युटरच्या द्वारे कम्प्युटरमध्ये ती इन्फॉर्मेशन फीड करून सीटी स्कॅनद्वारे किंवा सर्जरीच्या वेळेस आपण ती इन्फॉर्मेशन फीड करतो कम्प्युटरमध्ये आणि त्याच्यामधून आपल्याला अजून अॅक्युरेट रिझल्ट मिळतात अॅक्युरेसीनी आपण कळतं की कि आपल्याला किती हा कट परफेक्ट घ्यायला पाहिजे की हा कट किती चांगला आहे आणि किती इम्प्लांट परफेक्ट बसतंय किती तुमचा सांदा व्यवस्थित बसतोय आणि किती मुवमेंट फ्री आहेत तर या सर्व गोष्टी म्हणजे अॅक्युरेसीचं प्रमाण जास्त वाढतं रोबोटिक्सच्या सहाय्याने आणि ज्या सहज ज्या गुडघ्यांचं प्रमाण एवढं जास्त झिजून खराब झालंय की ते खूपच खराब आहेत आणि खूप वाकडे झालेत खराब आहेत रिव्हिजन सर्जरी म्हणजे परत एकदा दुसऱ्या वेळा सांदा रोपण करावं लागते काही काही कारणांमुळे किंवा आजूबाजूला फ्रॅक्चर होते तर मग सगळ्या आजूबाजूची हाडं वाकडी जुळली आहे आणि <laughs> त्यामुळे हो ते आपल्याला प्रत्यारोपण करताना जरा त्रास येत असेल तर या <laughs> रोबोटिक सर्जरीचा फायदा त्याच्यामध्ये येतो की अॅक्युरेसीनी आपण तेवढंच परफेक्ट परत बसू शकतो वा आणि तेवढीच चांगली आपण त्याला आउटकम किंवा रिझल्ट म्हणजे रोबोटिक्स सर्जरीचा फायदा आपण जास्तीत जास्त परफेक्शन कडे जाण्यासाठी आणि याचा सगळ्याचा शेवटी रिझल्ट किंवा आपल्याला अपेक्षित यश म्हणजे रुग्णाची वेदना कमी हेच आहे त्यामुळे या सगळ्याचा आपण वापर वापर करत राहतो फार महत्वाची माहिती डॉक्टर तुम्ही या निमित्ताने आमच्या शंकांचं समाधान करताय आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय आता डॉक्टर म्हणून इतके वर्ष तुम्ही कार्यरत आहात अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सुद्धा तुम्ही केलेल्या आहेत नि रिप्लेसमेंटमध्ये तर तुम्ही काम करताच अशा वेळेला आमच्या सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी जो नॉन मेडिको आहे यांच्यासाठी तुम्ही नेमका काय संदेश देऊ शकता प्रेक्षकांसाठी मी एवढंच सांगेल की गुडघा खरंच महत्वाचा आहे एक महत्वाचा पार्ट आहे आपल्या शरीराचा आपलं शरीर आपण व्यवस्थित कसं ठेवायचं हे आपण ठरवायचं आणि ते ठेवू शकतो बऱ्याच वेळा दुखणं असेल जे काय ज्या प्रकारचं दुखणं असेल त्याचं निदान करून घेणं गरजेचं आहे की ते कुठल्या प्रकारचं दुखणं आहे आर्थरायटीसमुळे आहे दुसरा काही त्रास आहे त्याचा उपचार असेल तर ते त्याने फायदा होत असेल तो तेव्हा करून घेणं गरजेचं आहे एखादी गोष्ट आपण वाढवत नेण्यात काही अर्थ नाहीये hmm. परत लाईफस्टाईल जसं म्हटलं आपण जर का आपलं वजन चांगलं ठेवलं व्यायाम चांगलं ठेवल्या हालचाली चांगल्या ठेवल्या तर त्यामुळे आपलं गुडघेदुखी तसंही कमीच राहणार आहे आणि ते अर्थरायटीस तेवढं वाढणार नाहीये आणि जेव्हा अशी लाईफमध्ये स्टेज येते की अर्थरायटिस तेवढा खराब झाला आहे तेवढा नीट गुडघा झिजून गेला की आता त्याला काहीच पर्याय राहत नाहीये तर नक्कीच रिप्लेसमेंटने आपल्याला फायदा मिळेल तर त्याचा आपण फायदा केला पाहिजे कारण का आपल्या पूर्ण आयुष्यावर त्याचा फरक पडतो आपली क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होते आपली मेंटल हेल्थ इम्प्रूव होते आपल्या सर्वांची आपली इंटरेक्शन घरच्यांची फॅमिली मेंबरशी इंटरॅक्शन त्याच्यामुळे इम्प्रूव्ह होतात तर नक्कीच आपलं आयुष्य आणि क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होत असेल तर या सर्व गोष्टींचा आपण विचार करणं गरजेचं आहे प्रेक्षक हो शेवटी गुडघा हा जो आहे तो आपला नैसर्गिक दिलेला सांधा आहे निसर्गाने आपल्याला दिलेला सांधा आहे त्याची काळजी आपणच घ्यायची आपलं शरीर आपल्याशी बोलत असतं त्याची काळजी आपणच घ्यायची चांगला व्यायाम करून चांगली जीवनशैली करून आणि चांगला आहार घेऊन अशा वेळेला शक्यतोवर कृत्रिम सांधा म्हणजे कृत्रिम गुडघा बसवण्याची वेळच येऊ देऊ नये हा तर खरं प्रयत्न आपण करायलाच पाहिजे जसं डॉक्टर म्हणाले त्याप्रमाणे आपल्याला आपला गुडघा आपणच खुश ठेवू शकतो त्याच्यासाठी आधी आपण प्रयत्न करायचे आणि जर मग आपल्याला ही गुडघा प्रत्यारोपणाच्या स्टेज पर्यंत आपण गेलोच तर मात्र आपण आपल्या विलपॉवरच्या आधारे हे प्रत्यारोपण जास्तीत जास्त यशस्वी करून आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य परत मिळवू शकतो तेही आपल्याच हातात आहे डॉक्टर गुडघ्या प्रत्यारोपणाच्या आणि गुडघे दुखीच्या संदर्भात आमच्या मनात अनेक शंका होत्या त्यांना तुम्ही अतिशय सविस्तर आणि छान उत्तरं दिलीत त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानते धन्यवाद